Good evening to all dear well-wishers of PA Studio and the viewers of this session. We all are experiencing a very tough time. I pray to Almighty God Dhanbab to save everyone from this pandemic. PA Studios consider it as its social responsibility to create positiveness in mind of people while making them aware of COVID management. I thank you all for joining this session. Your valuable presence inspires us. I take the pleasure to welcome you all on my personal behalf and on behalf of PA Studios and our partners, Nityanand Creations and Think and Ink. We also express our gratitude to all the COVID warriors, especially the nursing staff on this International Nurses Day. We have with us today a young and dynamic speaker, Ms. Nikisha Shetty. She has done her MSc Clinical Nutrition from Symbiosis International University, Pune. She is a certified diabetes educator. She has 5-year experience as consulting dietitian. Her expertise is in weight maintenance and diabetes management. She is associated with Wisdom Health Center Panjim as consultant. We at PA Studios take pleasure in extending you a warm welcome. We all are eager to know from you today about COVID, Jevan, diet and Goikarvi. Dear viewers, if you have any questions to ask, please feel free and post them here on our FB page. We will take them all of you depending on the time, availability of time. Thank you. I request Ms. Nikisha to begin with your session. Thank you, Anish, and thank you the whole team for having me over here. So most of the time आमका अशें दिसता की आमी सगळें जेवण खाण सारकें करता तरी आपूण खंय रॉंग वता आनी चडश्या टायमार हाज्या लागून मागीर आमकां डायबिटीज वेट गेन असल्यो खूब दुयेंसां जाता. आतां सद्याचो काळान जो आसा आमकां देट इज कोवीड. सो कोवीड खूब सिरियस दुयेंस जावन आयल्लें आसा आतां, बट तरी सुद्दां चडशे लोक हे सिरियसली घेना. बट आय फील इट इज हाय टायम तुमी हे सिरियसली घेवपाक जाय. खूब म्हाजे अशे खूब पेशंट्स आसा जे कोवीड पॉझिटिव्ह मेळा, तांकां खूब त्रास जाता. हाज्या भायर अशे हांवें खूब जाणां वळखता जांचे कोण नियर डियर कोण तरी मेळा. हे आमकां जावंक नाका आशिल्ले. केन्ना तरी अशें दिसता आमकां कितें की अशें कशें जालें, एक वर्स जेन्ना पयली कांयच नाशिल्लें आनी आतां इतले केसीस कशे वाडले. चडश्या टायमार इट इज बिकॉज ऑफ अनएग्लिजन्स. आमी सारकी मास्क घालना, मास्क आसत जाल्यार मास्क नाका पोना आसता. जर मास्क तुमचे नाका पोना आसा, ऑब्वियसली तुमी कशे कितले पयस, म्हणजे कितले तुमकां अशें दिसू हँड सॅनिटायज करता, सगळे करता, बट तुमी कशे ना कशे कॉन्टेक्टान येतलेच. सो फर्स्टली आय वूड सजेस्ट प्लीज वेर युअर मास्क प्रॉपरली. कित्याक की हांव चडशे जाणांक पळयता तांचे मास्क सारके आसच ना, जावं उलयता म्हणून ते मातशे एक्सक्यूज करून नाका पोना जावं तोंडा पोना पोना मास्क आसता. सो प्लीज ट्राय टू अवॉयड दॅट. ओके, सो कमींग टू द जेवण पार्ट. ओके, सो कोवीड जेवण डायट हे सगळे आमी आतां ह्या टॉकान आमी आयकतली. सो एक म्हणजे आय वूड आस्क एवरी वन हू इज वॉचिंग दीस, प्लीज राईट वॉट एवर यू हॅड कन्झ्युम टुडे फॉर युअर लंच. ओके, आणि वॉट एवर यू आर थिंकिंग. ओके, एक लंच ही आम्ही एक क्रिया करूया. ओके, सो वॉट एवर यू हॅड कन्झ्युम फॉर युअर लंच, ओके, किती असू ते मातशे टायप करा किंवा समज तुमकां लस दिसता जाल्यार एका पेपरार बरया. आणि फाल्यां जे तुम्ही प्लॅन करता खावपाक, ओके, फॉर युअर लंच अगेन ते तुम्ही बरोवन दवरा. ओके, कित्याक लागून ते हांव थोड्याच वेळान सांगता. ओके, हांव विचारपाना तुमकां, पूण तुम्ही टायप करून दवरल्यार बाकीच्या व्ह्यूअर्सांकूय कळटले की वेर दीस स्टँड.
ओके सो चढ़ा टाइम जोण कश आसता सकाळची आम्ही उठता चा घेता आता चढ़ा टाइम आता सद्याक लागून लोक किते करता कसाय घेता ओके ताज्या मागीर मे बी ब्रेकफास्ट घेता सर ब्रेकफास्टाक आमचो चडसो कसो आसता एक तर कांद्याची भाकरी दुसरे म्हणजे पाव आणि चण्याची भाजी जाव बटाटाची भाजी जी चडशी मार्केटान मेळटा ओके दुसरे म्हणजे फोव बटाट फोव ओके हे चडशे कॉमन चडशा घरांनी असतात किंवा पाव आणि ऑमलेट समज कोण भायल्यातल्यान हाडना जाल्यार चडशे पाव ऑमलेट अशें कितें ना कितें आसता सो हे समज आमी पळोवपाक गेली जाल्यार फर्स्टूच आमी जो मील घेता दॅट इज व्हेरी हाय इन कार्बोहायड्रेट ओके फॉर एग्जाम्पल आता आमी पाव आणि भाजी घेऊया ओके पाव एक कार्बोहायड्रेट रिच सोर्स असा ओके किती किती कार्बोहायड्रेट प्रोटीन ते मातशे थोड्या वेळान आम्ही पळोवन घेऊया पण सध्याक लागून पाव व कार्बोहायड्रेट याद दवरा भाजी ओके चणे थोडेशे असतात रोस मातसो चडसो असता भितर ओके आणि सम मसाला ओके सो हे जेव्हा आम्ही दोन्ही खाता चणे एज आय सेड थोड्या प्रमाणात असता ओके सो तितले आमकां प्रोटीन जो असा तो मेळना ओके तुम्ही ऐकला असतले कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स सो कार्बोहायड्रेट आमकां सिरियल्सान मेळटा फ्रुट्सान मेळटा गोड साखर फ्रुट्स हातूंतल्यान मेळटा मागीर येता आमचें प्रोटीन प्रोटीन आमकां दाळ पूण तितले गूड क्वॉलिटी आसना ओके तातूंत कार्बोहायड्रेटूय आसता मागीर ताती नुस्तें चिकन धंय पनीर हातून मेळटा मागीर येता आमचे फॅट्स फॅट्स चडशे टायमार दिसता फॅट ऑयल म्हणजे काढूनच उडोवपाचो एक एकदा चडशी जाणां पेशंट जी म्हाजे कडेन येता वेट लॉसांक लागून ऑयल काढून उडयता ओके बट ऑयल इज रिक्वायर्ड ओके तेल जाय आमच्या जेवणात नॉर्मल अराउंड 4 to 5 टीस्पून्स पर डे इज ओके 4 to 5 चमचे ऑयलाचे घेतले जाल्यार कांयच हरकत ना सो हे तुमच्या जेवणात आसपाक जाय मागीर नट्स ओके नट्स म्हणजे आलमंड्स वॉलनट्स कॅश्यू नट्स पिस्ता हे सगळे नट्स हे हातूंतल्यान आमकां गूड फॅट्स मेळटा सो हे बी आमच्या जेवणात थोड्या प्रमाणात आसपाक जाय सो कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स जाले मागीर येता विटमिन्स आनी मिनरल्स जे आमकां ऑब्वियसली आमच्या सिरियल्सान पल्सीसांतल्यान फ्रुट्स आनी वेजिटेबलांतल्यान मेळटा सो विटमिन्स आनी मिनरल्स हे आमकां खूब प्रोटेक्ट करता हालीं तुमी आयकलात आसतले झिंक बद्दल झिंकाच्यो टॅबलेट्स घेतात कोण विटमीन सीच्यो टॅबलेट्स घेता कोण विटमीन डीच्यो टॅबलेट्स घेता ओके आय वूड सजेस्ट सदांच आपल्या डॉक्टराक विचारून खंयच्यो टॅबलेट आपल्याक बऱ्यो पळय त्यो घेतिल्ल्यो चड बरें ओके आपूण आपलो दोतोर जावं नाका आपूण जावं गुगल डॉक्टर हे हाजो उपयोग तर करूच नाका बिकॉज कितें आसता सगळें जें इन्फॉर्मेशन गुगलाचेर आसता ती सारकी आसता अशें ना थोडी इन्फॉर्मेशन सारकी आसतली थोडी इन्फॉर्मेशन सारकी आसपा ना तुमी दोन इन्फॉर्मेशन वाचपाक वचपा ना जर तुमकां टायम कमी आसा सो एक तातूंतले कितें रॉंग वाचले जाल्यार ते तुमच्या जिवाक मागीर फुडें वचून त्रास जावपाक शकता सो ऑलवेज मेक इट अ पॉयंट की आज कल एक्सपर्ट ओके कोणा तरी नॉलेज जाका सारकी खबर आसा ताका विचारल्यार चड बरें सो कमींग बॅक टू वॉट एवर आय टोल्ड यू द फर्स्ट थिंग ओके तुमी बरयला जावं सकल बरयला आसत लायव चॅटार किंवा तुमच्या पेपरार समज बरयला आसत काल जावं आतां जी कोणें जॉयन जाला आसत तांच्या लागून सो तुमी काल सॉरी आयज लंचाक कितें खाला आनी फाल्यां कितें प्लॅन करता जी कोण नॉन वॅज खाता ती तांच्यांनी चडशे बरयला आसतले शीत हुमण नुस्तें किंवा चिकन ओके क्वचितूच लोकांनी कोणें बरयला आसतले भाजी सो ऑफकोर्स शीत कार्बोहायड्रेट मेळ्ळें तुमकां नुस्तें प्रोटीन मेळ्ळें तुमकां भाजी ना हुमणूच घेतला तुमी आसत ओके सो हातूंतल्यान आमकां फायबर लॅक जाता ओके हातून आमच्या ह्या जेवणान फायबर ना जावं कोण वॅज कोणें समज ऑप्शन बरयला आसत जावं वॅजाचे आमी फाल्यां पळोवन घेवया बिकॉज बेरे चडशे थर्सडे लोक
वेज खाता नहीं, वेनेसडे लो नॉन वेज खाता. ओके सो ये झाले कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स. ओके सो आतून किती लॅक जाता, फायबर. ओके सो फायबर आमकां भाजयांनी मेळटलो, आनी भाजी म्हणजे कितें, एक चमचो भर न्ही, एक वाटी भर भाजी आसपाक जाय. चडश्या टायमार समज तुमी टॅबलेट पॉप करता, म्हणजे टॅबलेट घेता, जाल्यार ताजो उपयोग तितलो नासता. जितले तुमच्या जेवणातल्यान तुमी पौश्टिकता घेतली पळय, तितले चड बरें. सो आमी आतां पळोवया फाल्यांची गोश्ट. आतां फाल्यां बिरेस्तार, धर सगळीं जाणां वॅज खाता. सो वॅजान कशें येता, शीत. आतां सद्या आंब्याचो सिजन आसा, जावं घोटांचो सिजन आसा. सो धर सासव केला आसत कोणागेर, सो शीत, सासव, सासव परत गोड येता. ओके मागीर सो येता, आनी कातो, आंब्याचो जावं घोटाचो कातो येता. ओके ताज्या भायर धर फाल्यां तूं कोणागेर तरी प्लॅन करता ब्रेड फ्रूट. ओके दॅट इज योर निरपणस, निरपणस खावपाचे. ओके सो शीत, रोस कसलो जावं, तोंडाक इल्लें धर, तोंडाकांतले चडशीं जाणां फक्त रोस अशें, जावं कडी धर. ओके कोकनट कडी. सो परत शीत, सासव, परत कार्बोहायड्रेट, हो सासवूय कार्बोहायड्रेट, होय कार्बोहायड्रेट. आनी भाजी समज घेता जाल्यार ऑफकोर्स गूड, समज भाजी तुमी प्लॅन करता रियली ग्रेट. ओके सो भाजी कितें तरी प्लॅन करा. ऑफकोर्स हांव अशें म्हणना कित्याक की आतां सद्या लॉकडावन आसा, सो लूक, डोंट गो, कीप लुकींग फॉर वेजिटेबल. ओके कित्याक परत परत गर्दी करूं नाका बाजारान वचून. एका आठवड्यांतल्यान एकदां मेक इट अ पॉयंट, खंयचो एकूच दीस बाजारान वचपाचे, हाडपाचे. चडश्या टायमार हांवें खूब पयलां की लोक खूब गर्दी करता लायन. आतां पयली पयली जेन्ना लास्ट लॉकडावन अनाउंस केल्लो तेन्ना एकामेकाच्या फुडें अंतर दवरून आमी कितें ना कितें बाय करपाक वताली. पूण आतां लोक सगळेच विसरून गेला. लोक कितें करता, सामके तेकून तेकून उबे रावता. परत दुसरें म्हणजे मास्क तांच्या तोंडार सकलूच आसता, सॅनिटायझर थोडी उपयोग करता, थोडी उपयोग करना. ओके सो मेक इट अ पॉयंट, आपल्या कडेन जाता तितले अवॉयड करा असले सिच्युएशन. ज्या खंय गर्दी आसा थंय वचूं नाका, ज्या खंय तुमकां गर्दी कमी दिसता थंय वचून बेगीन तुमचें सामान रोखडें करा. गजाली थंय करपाक रावूं नाका, कोण तुमची फ्रेंड्स मेळूं कितें मेळूं थंय गजाली करपाक रावूं नाका. बेगीन कितें घेवपाचें घेया, आनी बेगीन तुमच्या परत घरा रिटर्न जाया. समज तुमचें कांय काम ना जाल्यार बेश्टी भोंवताळे मारूं नाका. चडशीं जाणां म्हणटली आमी आतां अजून मिरसांग्यो हाडूं ना, मागीर आमटाण हाडूं ना, सोलां हाडूं ना, पुरुमेताचें सगळें जें सामान लागता तें हाडूं ना. बट आतां जीव म्हत्वाचो आसा सद्या. गर्दीक समज तुमी चड करता जाल्यार तें तुमकांच फुडें वचून माल पडपाक शकता. तुमकां न्ही जाल्यार तुमचे कोण आनी कोण कॉन्टेक्टान येता ताका माल पडपाक शकता. हाली थोड्यांक सिमटम्स येता, थोड्यांक सिमटम्स येना. सो एक एकदां आमकां कितें दिसता, म्हाका थंडी आसा, सो आपूण टेस्टूच करून वचपाना. सो आपूण घरा रावपाक आपल्याक बेश्टे 14-15 दीस आपूण घरा कसो रावतलो, बाकीची कामां कोण करतलो, हो चड आपल्याक भंय आसता. चडशे टायमार अशें चिंतू नाका, कित्याक समज तुमकां व्हायरस इन कॉन्टेक्ट तुमकां आयला आसत, तुमी 17 दीस तरी घरा अशीच बेश्टी रावपाना. तुमी रावल्यार 5 दीस रावतली, जावं चडान चड 6 दीस रावतली, एक आठवडो रावतली, आनी मागीर तुमी वतलीच. ओके मागीर तुमच्या ते तकलेंतल्यानूय विसरून वतले. सो हातूंतल्यानूय खूब कॉन्टेक्ट येवपाक शकता. ओके सो आमकां अजून पर्यंत सारकें खबर ना कितले दीस पर्यंत तुमी सारके रावपाक जाय अशें. ओके एक्सपर्ट्स म्हणटा 10 दीस पर्यंत तरी घरान रावपाक जाय आतां सद्याक लागून, समज तुमकां जोर बी ना जाल्यार. ओके बट एक 5-6 दिसान भायर सरप हें सारकें न्ही. हांवें खूब जाणां अशें पळयलां जी आतां बरें दिसता म्हणून आपूण भायर सरता. ओके हें करूं नाका, हाचे वायट परिणाम दुसऱ्याक भोग तुमकां न्ही पूण दुसऱ्याक भोगपाक शकता. ओके आपल्या लागून दुसऱ्यांक त्रास दिवपाक जायना. ओके सो कमिंग बॅक टू डायट. ओके जेन्ना म्हत्वाचो मुद्दो म्हणजे चडसो हे सगळे हाडपा लागून रेगुलर विजिट्स तुमी मार्केटान करूं नाका. कितें सामकें म्हत्वाचें आसा तेंच मातशें हाडून घरा दवरून
एका विकत पावता तशेंच हें करा. ओके वेन इट कम्स टू ऑफकोर्स वेजिटेबल. ओके आय नो आय एम वेरी श्योर जेन्ना अनाउंस जाला लॉकडाउन म्हणजे आय थिंक 2 वीक्स अगो जेन्ना अनाउंस जाले की 3-4 दिसूच लॉकडाउन आसतलो असो म्हणून तेन्नाच लोकांनी सगळ्यांनी मार्केटान वचून सगळें सामान हाडला आसतले 1 महिन्याभर तांकां पुरतले अशें. सो आतां म्हाका दिसना की तुमकां परत परत वचपाची गरज आसा. ओके सो इट ट्राय करा की अवॉयड करपाक. ओके सो परत एज आय सेड परत हांव ह्या टॉपिकान चड उलयतां बट येस डायट वायज जेन्ना हांव पळयतां कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स ओके हे बऱ्या प्रमाणान आमच्या डायटान आसपाक जाय. ओके एक प्रमाण कमी आसपाक जायना दुसरो अशें आसपाक जायना की हांव फक्त प्रोटीनूच खावपाक आतां डायटिशनान सांगले आपल्या जेवणान फक्त शीत मागीर रोस हे सासव हेच आसा म्हणजे आपलो कार्बोहायड्रेट रिच आसा देट आतां हांव कितें करूं अवॉयड करूं ना बॅलन्स आसपाक जाय कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स. ओके म्हणजे तुमचे शीत आसपाक जाय भाजी फायबर जे तुमकां मेळटले ते आसपाक जाय. ज्या दीस तुमी नुस्तें खाता तेन्ना नुस्तें घेतल्यार जाता बट अगेन परत परत भायर गर्दी करूं नाका. समज तुमकां अशें दिसता की बाबा आपल्याक जमपाना सो एक साडून दवरा. ओके ताती ताती फिश चिकन आर गूड सोर्स ऑफ प्रोटीन. ओके सो ताती एक अशी गोष्ट आसा जी तूं हाडून एक वीक भर अशें चलोवपाक शकता. सो फिश आनी चिकन सोडून चडशे ऑप्ट करा ताती. ओके सो शीत भाजी एक हे तुमचो कंप्लीट डायट जालो फॉर लंच. देन कम्स युअर वेज डे डायट. सो एनीवेज तुमी शीत घेता आसतले शीत माय भाजी ताज्या भायर कितें तरी प्रोटीन सो दाळ किंवा मूग अळसाणे हाजे कितें तरी केल्ले. ओके तातूंत खूब सोय अशी घालनाका मातशें कमी प्रमाणान घाला. ओके हांव अशें म्हणना की अवॉयड करा गोंयकार सो सोय आसतली जेवणांत कमी प्रमाणान घाला. ताज्या भायर तळिल्लो बटाट ते मातशे कमी प्रमाणान करा कितें तळिल्ले भजी ती मातशी कमी प्रमाण दवरा. आनीक मातशें प्रोटीन वाडोवपाक एक तर पनीर यूज करपाक शकता किंवां धंय. सो धंयूय प्रोटीन धंयानूय प्रोटीन आसता पनिरानूय प्रोटीन आसता. सो कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स आनी वेजिटेबल हे कॉम्बिनेशन जालो आमचो. मागीर ब्रेकफास्ट जशें की हांवें पयलीं सांगले पाव ओके रोसान बुडोवन खाता जावं चपाती चडशी खुबदां अशी म्हाजे जेन्ना पेशंट्स येता तेन्ना चडशे टायमार कितें करता ती चपाती एक तर अशे च्यान बुडोवन खाता किंवां रोसान बुडोवन खाता ऑर एज आतां सद्या मँगो सिजन सो ताजो हालवो करता मांगात जे म्हणटा किंवां गोड लोणचें म्हणटा तातूंत लावन खाता. सो परत अगेन कार्बोहायड्रेट रिच प्रोटीन कांय ना. ओके सो इवन दो आमी गोंयकार आमकां सगळें नुस्तें मेळटा इजिली अवेलेबल सगळें आसा पूण ऑफकोर्स थोड्यांचे थोडे दीस आसता जेन्ना ते खायना हे ते. ओके बट ओवरऑल फूल डायटान आमचे प्रोपर प्रोटीन आसपाक जाय. आतां सद्याक लागून आय वूड से 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट तरी आसपाक जाय तुमच्या डायटान प्रोटीन तुमकां. आमकां हे सहसा रोखडेच मेळना आमकां दिसता आसा पूण आमकां रोखडे मेळना कशें कित्याक लागून सांगता हांव तुमकां कित्याक की पळय ब्रेकफास्ट तुमकां हांवें जशें की सांगलें जर समज शीत सॉरी ब्रेकफास्टाक तुमचो पाव आनी रोस आसलो हांगा प्रोटीन मेळूना तुमकां. ओके मदीं तुमी खाल्यार खाता आसत मिड मॉर्निंग स्नॅक. ओके मागीर धर लंच लंचाक तुमचे समज इवन नॉन वेज डे धरया आमी नुस्त्याचे 2 पिसेस धर खाता तुमी 100 ग्राम कितें खाता नुस्तें सो तातूंतल्यान तुमकां अरावंड 19 ते 20 ग्राम अशें मेळटा. मागीर रातचे परत परत 19 ते 20 ग्राम मेळटा सो टोटल जाले 40 ग्राम. ओके मदीं केन्नाय तुमी दूद घेता जाल्यार परत एक 6 ग्राम धर सो अरावंड 46 ग्राम्स कशें मेळटा तुमकां प्रोटीन. ओके बट समज तुमचो वेटूच अरावंड 60 आसा जाल्यार ते पुरो जायना. ओके तुमकां आनी मातशें जाय तशेंच वेज समज तुमी घेता शीत शितान थोड्या प्रमाणान आसता अरावंड 2 ग्राम बी एक वाटेर मागीर दाळ दाळान परत धर एक 7 ग्राम आसता. ओके सो 7 आनी 2 9 ग्राम आसता. ओके ताज्या मागीर तुमी रातचे परत धरा सेम हे करता
सो जेव्हा तुम्ही वेज असता त्यांना तर तुमका चढ कमी प्रोटीन मेळटा. तर समज तुम्ही रातचे तर मुगाची उसळ खाली, ओके, एक वाटी भर. सो तातून परत एक 7 ग्रॅम्स, आणि लंचाक जी तुम्ही खाल्ले दाळ बी ते, तर ते परत एक 9-10 ग्राम. सो अराउंड 20 ग्रॅम अप्रॉक्सिमेटली, आणि प्लस धरा एक दूध ग्लास तुम्ही परत घेता. सो अराउंड एक 26 ग्रॅम्स असे तुमका प्रोटीन फुल मेळटा. ओके, तितले प्रोटीन तुमच्या डायटान जायच ना. सो मेक इट अ पॉइंट की तुम्ही धय घेता जावं पनीर घेता तुमच्या डायटान, दाळ मातशी बरी प्रमाणान घेता, उदक शे करना, ओके, चड प्रमाणान मातशे. आता मूग चणे बी कितें करता आमी, एक एकदां वयलो रोसूच सो घेता, तशें करनाका. मेन जे मूग चणे अळसाणे हे सगळे आसा पळय, ते मातशे चड प्रमाणान यूज करा. मागीर येता आमचे वॉटर इनटेक. हायड्रेशन हे आमकां खूब गरजेचे. आता खूब जाणांक इवन सध्या समज कोणाक हांगा आसा जाका कोवीड आसा, जावं तूं कोणाक आनी वळखता जाका कोवीड जाला, जोर येता. जोर येता म्हणजे कितें, इन्फेक्शन फायट करता बॉडी. सो जेन्नाय बॉडी इन्फेक्शन फायट करता पळय, तेन्ना आमचो टेम्परेचर रायज जाता. ओके, सो कित्याक आमचे ते इन्फेक्शन फायट करता. सो बॅक्टेरिया म्हणजे व्हायरसा कडे जे इन्फेक्शन, सॉरी, आमची बॉडी आणि या इन्फेक्शनाक जे लढाई चालू असा पळय, ताज्या लागून आमच्या बॉडीन हे टेम्परेचर वाढ जाता. सो हो टेम्परेचर वाढ म्हणजेरूच आमकां फिवर येवप. सो जेन्ना आमचे टेम्परेचर रायज जाता तेन्ना आमी डिहायड्रेट जाता, म्हणजे आमच्या बॉडींतल्यान उदक वता, वेपरायज जाता. सो ताज्या लागून यू शूड मेक इट अ पॉइंट. हरशीच आतां गोंयान खूब गरमी चड आसा. सो हरशीच गोंयकारांनी म्हाका दिसता अराउंड 3 लिटर तरी पिवपाकूच जाय उदक. ताज्या भायर समज तुमकां जोर आसा, जावं तुमकां वोकारे येता, ओके, उपपाक येता, वॉमिटींग आसा, जाल्यार यू शूड अगेन मेक इट अ पॉइंट की जितलेदां तुमकां वॉमिटींग सेन्सेशन येता जावं वॉमिटींग जाता, तितले तुमी परत परत उदक पिवपाक जाय. सो एक अराउंड 3 ते 3.5 लिटर तरी उदक पिवपाक जाय. आतां उदक अशेंच पिवपाक मातशे त्रास जाता एक एकदां थोड्या लोकांक. सो तुमी केन्नाय तातूंत लिंबू तशें मिक्स करून सुद्दां घेतल्यार जाता. च्या हे वॉटर इनटेकान इन्क्लूड जावपा ना. लिंबू सरबत जातले, टेंडर कोकोनट समज तुमकां अवेलेबल आसा टेंडर कोकोनट जातले, जावं घरान समज तुमी फ्रुट्सांचो ज्यूस करता ते सुद्दां इन्क्लूड जातले, वेजिटेबल्सांचो सूप करता ते इन्क्लूड जाता. ओके, बट नो टी नो कॉफी वूड बी इन्क्लुडेड हातूंत. मिल्क ऑफकोर्स इन्क्लूड जाता. सो मिल्क सुद्दां तुमी इनकॉपरेट करपाक जाता. ओके, सो हे आमचो फूल डायट युजली. मागीर आमी इवनिंग स्नॅक धरा, चडश्या टायमार इवनिंगाचेरूच आमी सगळी कितें करता, एक 2 पर्यंत आमचे डायट सामको बरो आसता. ताच्या मागीर कितें जाता, मागीर भूक लागता, तेन्ना मागीर खावप जाता नाका ते. समज आमच्या फुडे अनहेल्दी कितें तरी हाडिल्ले आसत जाल्यार ऑब्वियसली तुमी ते अनहेल्दी खातली. समज चिप्स आसा किंवा खंयचो फरसाण दवरलो आसा, मिक्स शेव चिवडो हे कितेंय दवरिल्ले आसा, ऑब्वियसली देर इज दीस इज ह्युमन टेंडन्सी की तूं पयली तेच हात लायतले. ओके, किंवा लायतलो कित्याक लागून, कित्याक की ब्रेनूच आमचे ते अशेच सेन्स केल्लो आसा. आमी पयलींच्यान आमकां हे एक बरें दीस इज अ टेम्पटींग थिंग, दीस इज मोर टेस्टी देन अ नॉर्मल फूड. सो चडश्या टायमार समज तुमच्या घरान तुमी नाका ते हाडून दवरला, जशे की बिस्किट, शेव चिवडो, चॉकलेट, केक हे समज घरान स्टोर जाल्ले आसा, ऑब्वियसली यू वील एम फॉर दॅट. हाज्या जाग्यार समज तुमी कितें तरी हेल्दी दवरता, फ्रुट्स दवरा, मागीर क्युकंबर काकडी तशें हाडून दवरल्यार जाता, किंवां चिरमुल्यो दवरा, चणे भाजिल्ले आसा ते दवरा. सो वॉट एवर इज अहेड ऑफ यू तुमच्या फुडें कितें आसा ते तुमी खावपाक पावतली, नाल्यार तुमी सदांच अनहेल्दी खावपाक लागतली. तेन्ना तुमकां चड क्रेविंग्स येतले, मागीर तुमकां अशें दिसतलें हां बाबा मॅगी खावपाक जाय जावं आनी कितें खावपाक जाय अनहेल्दी, बिस्किट्स खावपाक जाय अशें दिसतलें. आनी खुबदां अशे लोक, खुबदां अशे म्हाजे पेशंट्स आसा जे क्रीम क्रॅकर खाता इवनिंग स्नॅक म्हणून, कन्सिडरींग इट इज हेल्दी. खूब वर्सां वर्सां ते क्रीम क्रॅकरूच खाता. बट हॅव यू सीन द पॅकेट, फाटल्यान टिल्ट करून केन्ना पळयला ते पॅकेट, तातूंत इट इज रिफायंड व्हीट फ्लॉर, ओके, विच इज मैदा. सो मैदा इज नॉट रियली कन्सिडर्ड अ गूड ऑप्शन
फॉर अ डायबिटिक पेशंट. ओके, खूप पेशंट माझ्या अशा असतं की आपण बिस्किट्स खाता, बट ट्राय टू अवॉइड गोइंग फॉर बिस्किट्स. ओके, त्याच्या जाग्यात फ्रूट घे. ओके, फ्रूट आणि एक गोष्ट, फ्रूट चढशे टायमार आम्ही किती करता, जेवण झाले फ्रूट खाता, केळे जाऊ एप्पल असे पपाय हे फ्रूट जेवण झाले की खाता. सो पहिलीच तुम्ही सगळे कार्बोहायड्रेट रिच खाल्ले असा. ओके, फ्रूट इज कार्बोहायड्रेट रिच बट इट इज नॉट बॅड फॉर युअर हेल्थ. इवन मँगो फॉर दॅट मॅटर. ओके, मँगो बी सदांच आम्ही लंच जाऊ डिनर हाच्या शीता बरोबर यूज करून खाता. बट हाच्या समज तुम्ही फ्रूट तेच मिड मॉर्निंग स्नॅकाक खाता जाऊ इवनिंग स्नॅकाक खाता, ताजी पौष्टिकता तुमकां चड मेळटली. आम्ही जे जे कितें खाण आमच्या हांगा लागी आतां सद्या सिजनान जाता पळय, फॉर एग्जाम्पल मँगो, गुवावा, पेरू. ओके, सो हे आमच्या सिजनान आसा आतां सद्या. ओके, सो हे आमी खावपाक जाय ना न्ही, पूण ताजो प्रमाण इम्पॉर्टंट आसा. आतां मँगो एकाच बरोबर एक दोन खूब खाले जाल्यार ते तितले आमकां मागीर वेट वाडपाक पडटले. ताच्या जाग्यार कितें करा, एक दोन ते तीन शिऱ्यो समवेर ड्युरींग युअर मिड मॉर्निंग स्नॅक अशें घेया. ओके, पयली म्हणजे ताची पौश्टिकता आमकां फूल कंप्लीट मेळटली, आमचे फूल बॉडीक जे ताची पौश्टीक जो तातूंत न्युट्रियंट्स आसा, विटमीन ए आसा, विटमीन सी आसा, ते आमकां बऱ्या प्रमाणान मेळटले. ओके, आनी ऑफकोर्स तेन्ना ताची टेस्ट वेगळीच आसा, जितली ताची टेस्ट शीत कडी आनी मँगो हे तुम्ही कॉम्बिनेशनान समज खाता तातूंत तुमकां तो वेगळो टेस्ट आसतलो, आनी जेन्ना तुम्ही वेगळो फक्त एक मँगो अलोन खाता तेन्ना तो टेस्ट वेगळो आसतलो. ओके, कित्याक एक म्हणजे ब्रेनाकूय खबर आसतलें हाज्या फुडें जेन्ना तुमी केन्नाय मँगो खाता, मेक इट अ पॉयंट की तुम्ही ते 10:30 खाता. ओके, सदां हे याद दवरा की ह्या बाबा एका डायटिशनान सांगिल्लें आमकां कितें की मँगो लंच बरोबर खावं नाका, ह्या टायमार खाया तितले न्युट्रियंट्स मेळटला तुमकां. आनी जितले अशें आमी चिंत्ता पळय हां बाबा इतले आपल्याक बरे न्युट्रियंट्स मेळटा, तितली आमची बॉडी ती बरी रेडिली एक्सेप्ट करता. आतां चडशा टायमार आमी कितें करता, गॉड घेता, साखर न्ही पूण गॉड घेता. फॉर एग्जाम्पल अ डायबिटीक पेशंट, खुबदां अशें जाता कितें की गोडाचे लाडू केल्ले ते खाले आपणे अशें जाता. बट गॉड, साखर, मोव हे तिनूय गोश्ट एकूच डायबिटीक मनशाक, वेट लॉस कोण करता त्या मनशाक, सगळ्यांक एकूच, तो कार्बोहायड्रेट रिचूच आसा. ओके, सो प्लीज सी टू इट की हाज्या फुडें तुमी ह्यो गोश्ट्यो ज्यो तुमकां आतां कळा ज्यो तुमी रॉंग करताली ती करनाका. इवनिंग स्नॅक प्लॅन करा, पयली प्लॅन करा की बाबा आपूण हे खातले, नाल्यार इवनिंग टायम इज द वर्स्ट टायम. ओके, इवनिंग टायमार डायट फूल कंट्रोल भायर वता. ओके, तेन्ना तोच टायम जो आसा जेन्ना आमी सामके अनहेल्दी खावपाक लागता. सो इवनिंग टायमार समज तुमी रोस्टेड चना, मूंग स्प्राउट किंवा चिरमुलाची भेळ खाल्या जाता. ओके, ऑफकोर्स शेवाचे जाग्यार तुमी स्प्राउट्स तशे यूज केल्या जाता. आनी रातचे जेवण, रातचे जेवण चडशे टायमार कितल्याक जाता तुमचे आसतले, 9-10, आनी मागीर तुमी रोखडी न्हिदता. जशी जशी रात जाता पळय तेन्ना आमची जी क्लॉक आसा, ओके, ब्रेनाची आमची आमच्या बॉडीनूय एक क्लॉक आसता, सो ती वर्क जावपाक बंद जाता आनी मागीर डायजेशनूय कमी प्रमाणान जाता, तितली पौश्टिकताय आमकां मेळना. थोडे तातूंतले सारके बरे डायजेस्ट जाता, थोडे जायना, चडशे फॅट्स म्हणून स्टोर जाता. सो ऑलवेज मेक इट अ पॉयंट की हॅव युअर डिनर एज अर्ली एज पॉसिबल. तुम्ही म्हणटली की आपण पावताच 7:00 जेवण कशी करतली, हॅव इट एट 8:00 जेवण करा. चड हॅवी दवरू नाका लंच डिनर तुमचो, कित्याक तुमचे रोखडेच मागीर न्हिदप जाता आसत. सो लायट डिनर दवरा, शीत जावं चपाती. ओके, ते यूज करा. ताच्या बरोबर परत प्रोटीन आसपाक जाय, कितें तरी प्रोटीन आसपाक जाय. ज्या दीस तुमी नुस्तें खाता, ज्या दीस तुमी नॉनवेज खाता, तेन्ना तुमी एग किंवा चिकन किंवा फीश तशें इनकॉर्पोरेट केल्यार जाता. जेन्ना तुमी वेज घेता तेन्ना तुमी दाळ, मूग, चणे, अळसाणे
चवळी असलें कितेंय घेवपाक जाता जावं पनीर तुमी एड करपाक जाता. परत हांव सांगता अवॉयड करा जे जे सिच्युएशन तुमकां टॅम्प्ट करता अनहेल्दी खावप. आतां अनहेल्दीचो आमचो प्रकार कसो, सो अनहेल्दी समज आमी चड प्रमाणान खाता जाल्यार आमची इम्युनिटी कमी जाता. सो इम्युनिटी आमी कमी करपाक जायना ह्या वेळार, आमी वी कॅनॉट रिस्क दॅट. ओके, सो इम्युनिटी जितली कमी जातली तितली आमची इन्फेक्शन फायट करपाची क्षमता कमी जातली. सो लास्ट हांव तुमकां सांगता इम्युनिटी बिल्डींग फुड्स तुमच्या लागून जे तुमकां बरे. ओके, पयली म्हणजे प्रोटीन आसपाकूच जाय डायटान. ओके, सो जे हांवें तुमकां सोर्सीस सांगले प्लीज इनकॉर्पोरेट दॅट प्रोटीन. प्रोटीन ताजे मागीर विटमीन सी. सो विटमीन सी आमकां आतां सद्या जे हांवें सांगले रेडिली अवेलेबल इज योर गुआवा. ओके, हातून खूब प्रमाणान विटमीन सी मेळटा आमकां. लेमन, लिंबू, तातून आमकां विटमीन सी मेळटा. ऑफकोर्स आमच्या परिसरान सगळ्यांच्या थोडो नाल्यार थोडो कितें तरी जागो आसतलो. प्लीज मेक श्योर यू प्लांट अ फ्रूट बेरिंग ट्री ओवर दे. कित्याक लागून तात फुडें वचून तुमकांच बरें पडटले, तुमच्या फुडल्या पिढीक बरें पडटले. जी बिकॉज आतां तुमी खूब पयला आसतले चडशे टायमार लॉकडावनान लास्ट इयर तरी, आतां मेळटा बट लास्ट इयर तरी खूब लोकांक प्रॉब्लम जाताले सामान मेळपाक कितें बट आमकां टचवूड आमकां तशें कांय प्रॉब्लम जाले ना बिकॉज वी हॅड सफिशियंट फ्रूट्स. ओके, वेजिटेबल्स, चवळीची भाजी हे सगळें आशिल्लें आमकां, सो आमकां तितले कांय प्रॉब्लम जायनाशिल्ले. सो मेक इट अ पॉयंट, सॉरी अबाउट दॅट, सो मेक इट अ पॉयंट की तुमी तुमच्या सराउंडींग कितें ना कितें रोयता. सो सराउंडींग समज तुमी रोयता जाल्यार ते तुमकां मेळटले, नाल्यार तुमकां ऑब्वियसली सदां दुसऱ्यांचेर डिपेंड रावप हे सारखे न्ही, हे तुम्ही पयलींच्यान आयकत आयला. सो आयच्यानूच आयच्यान म्हणजे आतां ऑब्वियसली रात जाली, आय वुडंट सजेस्ट दॅट, बट फाल्यांच्यान ट्राय करा की तुमी कितें तरी किचन गार्डन तुमी दवरता, कितें तरी रोयता. सो तुमकां थोडे तरी प्रमाणान तुमकां अशें दिसता की बाबा आपूण बरें कितें तरी फ्रेश खाता. जितले खंयचे फूड आतां कितें आसा, भाज्यो ज्यो येता त्यो चडश्यो स्पॉयल्टूच येता, बाविल्ल्यो येता बिकॉज ट्रांसपोर्ट हे ते हे जाला. आतां आमी पयलीं कितें करतालीं, ज्यो ह्यो लोकल बायल्यो बी बसताल्यो भाज्यो घेवन तांचे कडल्यान क्वचितूच कोण घेतालो, आतां चडशे तांकां डिमांड पडला. आयजूच हांव एका पेशंटा कडेन म्हाजे उलयताले, ते सांगताले म्हाका पणजेचे की तालिकाव थंय भाज्यो घेवन बसता ते रोखडेच सोंपता म्हणून तांच्यो. पयलीं तांकां कोण विचारत सुद्दां नाशिल्ली, रायट. सो जर डिमांड आसा जाल्यार ती सप्लाय दवरतली. सो समज तुमी चडशे लोकल वेंडर्सा कडल्यान भाजीवाल्यां कडल्यान तांचे कडल्यान घेता जाल्यार ऑब्वियसली ती आनीक ग्रो करतली, नाल्यार तांकां खूब त्रास जाता ते सगळे करपाक. शिपचे पडटा, खणचे पडटा, खूब अशी कामां आसता, रायट. सो मेक इट अ पॉयंट की फक्त आतां न्ही हाच्या फुडें सुद्दां तुमी तांकां गिरायक घालतली. नाल्यार चडशे टायमार समज आमी चडश्यो एक्झॉटीक सगळे वेजिटेबल्स घेवपाक गेली जाल्यार ऑब्वियसली ज्यो आमकां ह्यो वेजिटेबल्स आसा पळय तातूंतल्यान आमकां पौश्टीकता मेळपाना, आनी वॉट एवर इट्स फ्रेश न्ही तातूंत ऑब्वियसली चड विटमीन कंटेंट आसता. ओके, तातूंत एंटीऑक्सिडंटचो प्रमाण जो आसा तो चड आसता. सो एंटीऑक्सिडंटाचो कितें कार्य आमच्या बॉडीन, एंटीऑक्सिडंट आमकां हेल्प करता कितेंय जावं तें मागीर इन्फेक्शन फायट करपाक जावं किंवा एजींग मातशी कमी करपाक जाव, एंटीऑक्सिडंट्स आमकां खूब हेल्प करता. सो हे आमकां कित्यांतल्यान मेळटले, फ्रुट्स आनी वेजिटेबल्स विच आर फ्रेश. ओके, मागीर येता आमचे झिंक. ओके, झिंक चडशे टायमार खूब जाणां टॅबलेट्स घेता. ओके, पूण समज तुमी एक्सेस घेता ताजे खूब सायड इफेक्टूय आसा. सो मेक इट अ पॉयंट डेट यू कंज्यूम झिंक थ्रू फूड सोर्सीस. ओके, सो फूड सोर्सीसान चडशा टायमार आमी चड खावपाक जायना. कितले म्हणून खातली आमी, वी आर नॉट आमी कुंभकरण न्ही, रायट. सो वी वील ईट इन प्रोपर प्रोपोर्शन. सो आलमंड्स, मागीर तुमचे मसूर, हातून आसता झिंक, मागीर चिकन, एग्स,
नमका, जिंक मेळटा. सो यूज ऑल दीस सोर्सीस. ओके, नट्सान आमकां बऱ्या प्रमाणान आमकां जिंक मेळटा. सो कंज्यूम दीस सोर्सीस मोर ऑफन. देन कम्स योर विटमीन डी. सो विटमीन डी एज यू ऑल नो इज अ सन विटमीन. ओके, सनशाइन विटमीन जे आमी म्हणटा. सो वतांतल्यान आमकां मेळटा विटमीन डी. सो समज जाता जाल्यार सकाळच्या टायमार मातशे हात पांय वतान मातशी रावा. सो विटमीन डी तुमच्या बॉडीन एक्टिवेट जातले. ओके, चडशा टायमार अराउंड 90% ऑफ द पीपल वील बी विटमीन डी डेफिशियंट. ओके, सो विटमीन डी इज व्हेरी इम्पॉर्टंट राइट नाव. समज तुमकां अशें दिसता की डेफिशियंट आसा जाल्यार यू कॅन इवन गेट युअर सेल्फ टेस्टेड. बट ऑब्वियसली दिस इज नॉट द राईट टाइम टू टेस्ट. बट बाय आस्किंग युअर डॉक्टर, मेडिकल प्रॅक्टिशनरा कडल्यान तुमी प्रिस्क्रिप्शन घेवन विटमीन डी स्टार्ट करपाक शकता. ताज्या भायर इवन मशरूम, मिल्क हातून सुद्दां आमकां विटमीन डी मेळटा. थोडे फूड सोर्सीस अशे आसता जे अवेलेबल आसा भायर जाचेर बरयल्लें आसतले विटमीन डी फॉर्टिफायड, तशें तुमी इन्क्लूड करपाक शकता तुमच्या डायटान. सो आनी एक लास्ट गोश्ट हांव सांगपाक सोदता, ऑलवेज रीड युअर लेबल्स. ओके, तुमकां अशें दिसता आसत की बाबा हे आपल्याक लागून बरें, हे आपल्याक लागून हेल्दी, बट फुडलो पॅकेट वेगळो सांगता, जो एडवर्टायज करपी एक्टर आसा तो वेगळो सांगता टिवीचेर, आनी फाटल्यान जे इनग्रिडियंट्स आसता पळय ते चडश्या टायमार वेगळे सांगता. सो मेक इट अ पॉयंट डेट यू ऑलवेज रीड द लेबल्स. डोंट फॉगेट टू रीड द लेबल्स. डोंट गेट यू नो इन टू द फ्लो, हा दीस इज माय फेवरेट एक्टर, हा हाणें केला म्हणजे सारखे आसतले, अशें करनाका. रीड द लेबल्स, सी वेदर इट इज एक्चुअली गूड फॉर यू ऑर नॉट. ओके, एंड देन ओनली गो एंड बाय इट. ओके, सो लास्टली आय वूड अगेन आस्क ऑल द व्यूअर्स टू नॉट गो आउट अनलेस व्हेरी इम्पॉर्टंट, सामके कितें गरजेचे आसा जाल्यारूच प्लीज वचा. जेन्ना तुम्ही भायर वता प्लीज मास्क, डबल मास्क यूज करा, हँड सॅनिटायझर यूज करा. मास्क नाका सकल प्लीज हाडू नाका. हे म्हाजे खरेंच तुमचे कडेन एक विनंती आसा. समज तो मास्क पोंदा आयलो कांयच उपयोग ना चडश्या टायमार. इवन समज तुमी खंयच्या गव्हर्मेंट ऑफिसान वता कितें वता, मास्क घाला आनी वचा, आनी मास्क नाका सकल येवपाक जायना. ओके, बाय दीस आय वूड लायक टू कंक्लूड द सेशन. इफ यू ऑल हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज फील फ्री टू आस्क. सकल तुमकां दिलात आसतले. सो युका इफ देर आर एनी क्वेश्चन्स आय वूड बी हॅपी टू आन्सर देम. देव बरें करूं बाय निकिसा. आयच्या कार्यावळीक आयिल्ले थोडे प्रश्न अशे आसात तुमच्या खातीर. पयलो म्हळ्यार गरम उदक. कोवीड काळान आमकां खुबश्या जाणां कडल्यान ही माहिती मेळ्ळा की आमी गरम उदकाचे इनटेक करचो. सो गरम उदक आनी थंड उदक हे आमच्या बॉडीचेर वेगवेगळ्या तरेन काम करता काय, आनी गरम उदकाचे फायदे कितें? सो पळय, आतां समज तुमी फिल्टराचे उदक घेता दॅट इज ऑल्सो गूड इनफ. गरम उदक जेन्ना तुमी तापयता तातूंत जे कितें व्हायरस, कितें बॅक्टेरिया आसता पळय ते मरता. सो ताज्या लागून गरम उदक समज तुमी घेता जाल्यार ऑब्वियसली इट हॅज अ गूड इफेक्ट. बट अशें कांय हे ना कितें की गूड थंड उदक घेतल्यार बरें न्ही आनी गरम उदक घेतल्यार बरें. दोनी जर तुमी नॉर्मल टेम्परेचरार उदक पिता आनी गरम उदक पिता दोनी वूड बी सेम. थँक्यू. दुसरो प्रश्न असो आसा की कोवीड पेशंट्सांक प्रिस्क्रायब केल्ल्या एंटीबायोटिक्स कंज्युम केल्या उपरांत खूब पेशंट्सांक विकनस किंवा एसिडिटी हाजो त्रास जाता. सो एसिडिटीचेर मात करपाक आमी स्पेसिफीक खंयचो डायट वापरतो? सो चडश्या टायमार कितें जाता, आमी समज एंटीबायोटीक बी कितें घेता जाल्यार आमच्या बॉडीन एसिडिटी ही नॉर्मल जाताच. सो ह्या वेळार समज आमी जिरे कोथमिरीचें उदक घेता जावं जेवण जालें की आमी समज जिरे कोथमीर बडीशेप हाजे मिक्सचर समज आमी जस्ट मंच करता जाल्यार ते आमकां खूब फायदो दितलो. समज तुमकां चड एसिडिटी आसा, एक पीस इतलो इतलो पीस अराउंड तुमी जॅगरी
गॉड ये खावपाक शकता. आनी ऑफकोर्स उदक, फूल डेयान तुमी उदक एटलीस्ट 3 लिटर्स पिया. जे तुमी खावपाक जायना, जे तुमची एसिडिटी इनक्रीज करतले, ते जावन आसा च्या, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, हे सगळे तुमची एसिडिटी इनक्रीज करतले. तुमची समज नीद सारकी जायना, एसिडिटी इनक्रीज करतले. स्ट्रेस टेंशन तुमचे चड आसा जाल्यार एसिडिटी इनक्रीज करतले. सो ट्राय करा की हे सगळे अवॉयड करपाक तुमी. देव बरें करूं बाय निकिशा. हे दोन प्रश्न आशिल्ले आमच्या प्रेक्षकांक कडल्यान. कोविडाचेर मात करपाक ही आशिल्ली आमची दुसरी कार्यावळ. पलाशग्नी स्टुडिओज इन असोसिएशन विथ नित्यानंद क्रिएशन्स आनी थिंक एनिंग हांच्या कडल्यान हांव तुमचे खूब उपकार मानता. ह्या कठीण प्रसंगान तुमी आमचे कडेन वर्च्युअली कनेक्ट जाली. खूब कमी वेळान तुमी आमकां रोखडेच ह्या कार्यक्रमा खातीर हय म्हणले आनी आमच्या प्रेक्षकांक खूब इन्फॉर्मेशन दिली. त्या बद्दल हांव तुमचे उपकारी. आमच्या सगळ्या प्रेक्षकांक हांव देव बरें करूं म्हणटा आनी आयची कार्यावळ हांगाच काबार जाली अशें जाहीर करता. देव बरें करूं.